या उदाहरणाचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येतं की 25 नंतर 28 ही संख्या आहे 28 नंतर 34 34 नंतर 43 43 नंतर 55 नंतर प्रश्नचिन्ह मग आता 25 नंतर 28 ही संख्या येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर समजा 25 आधी 3 बरोबर 28 म्हणजे 25 मध्ये 3 मिळवले 28 आले त्याच्यानंतर पुढची संख्या 28 28 मध्ये 3 च्या पटीतील संख्या जर आपण मिळवली 3 च्या पटीतील संख्या 3 नंतर 6 आणि 28 अधिक 6 बरोबर 34 ही संख्या येते त्यानंतर 34 संख्या 34 या संख्येमध्ये 3 च्या पटीत येणारी 6 नंतरची संख्या 9 म्हणजे 34 अधिक 9 बरोबर 43 ही संख्या आपल्याला मिळते त्यानंतर 43 मध्ये 3 च्या पटीत येणारी 9 नंतरची संख्या 12 ही आहे म्हणून 43 अधिक 12 बरोबर 55 त्यानंतर 55 या संख्येमध्ये 3 च्या पटीत येणारी जी संख्या आहे ती म्हणजे 15 12 नंतर 15 ही संख्या म्हणून 55 अधिक 15 बरोबर 5 5 10 5 1 6 1 6 म्हणजे 70 तर 55 नंतर या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे म्हणून 55 मध्ये क्रमाने येणारी 3 च्या पटीतील संख्या 15 आहे उत्तर त्याचं 70 आलं म्हणून पर्यायामध्ये 70 आहे बघायचं पहिला 64 आहे दुसरा 70 नंतर 72 आणि 75 म्हणून उत्तर आपलं 70 आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर